कवी अनंत भावे यांनी अगदी छान असं वर्णन केलेलं आहे की मुलांना सुट्टीमध्ये काय काय करावं वाटतं। आता ही कविता आपण म्हणूया, तुम्ही सुद्धा माझ्या मागून म्हणायचं आहे। सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे, सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे, इंद्रधनुच्या घसरगुंडीवर खाली वर वर खाली व्हावे, इंद्रधनुच्या घसरगुंडीवर खाली वर वर खाली व्हावे, सुट्टीच्या दिवसांना असतो वास निराळा घमघमणारा, सुट्टीच्या दिवसांना असतो वास निराळा घमघमणारा, उन्हातही अंगाला बिलगे माळावरचा उन्हाळवारा, उन्हातही अंगाला बिलगे माळावरचा उन्हाळवारा, सुट्टीच्या दिवशी जादूने अद्भुत होते नेहमीचे जग, सुट्टीच्या दिवशी जादूने अद्भुत होते नेहमीचे जग, मळक्या विटक्या वस्तूंवरती नवतेजाची चमके झगमग, मळक्या विटक्या वस्तूंवरती नवतेजाची चमके झगमग, सुट्टीच्या दिवशी शरीरातून प्रचंड शक्ती राही उसळत, सुट्टीच्या दिवशी शरीरातून प्रचंड शक्ती राही उसळत, वाटे पोहू साती सागर गगन चुंबी ओलांडू पर्वत, वाटे पोहू साती सागर गगन चुंबी ओलांडू पर्वत, सुटे भान काळाचे सगळे सुट्टी मध्ये कसे कायते, सुटे भान काळाचे सगळे सुट्टी मध्ये कसे कायते, आठवड्या महिन्या वर्षाचे कालचक्र मोडूनच पडते, आठवड्या महिन्या वर्षाचे कालचक्र मोडूनच पडते। मुलांना समजली का तुम्हाला कविता? या कवितेखाली दिलेला स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे आणि या चॅनलखाली दिसणाऱ्या सबस्क्राईब या नावावर क्लिक करायला विसरायचं नाहीये। धन्यवाद।